नमस्कार. आज आपण आहार या विषयावरती बोलणार आहे. आहार आयुर्वेदाच्या आयुर्वेदामध्ये आहाराला खूप अनन्य साधारण महत्त्व आलेलं आहे. आयुर्वेदाचे तीन उपस्तंभ आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीला आहार आलेला आहे. आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य तीन उपस्तंभ सांगितलेले आहेत. त्यापैकी आहार हा खूप महत्त्वाचा आहे. तर स्वास्थ्याचे स्वास्थ्य रक्षणा हा जो आयुर्वेदाचा जे ब्रीदवाक्य मी तो म्हणेन ते जे दिलेलं आहे, स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षण, स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण कसं करावं, त्याकरता सुरुवातला पहिले आहारच आलेला आहे, बरं का. आहार म्हणजे नेमकं काय, तर आहार कसा घ्यावा, आहार कोणी घ्यावा, आहार कोणी घ्यावा याचा अर्थ म्हणजे सगळ्यांनीच आहार घ्यावा, पण कसा घ्यावा, कुठल्या प्रकार, ज्यांना अग्निमान्यता असेल तर त्यांनी आहार कुठल्या प्रकार घ्यावा, लघु आहार घ्यावा. लघु आहार म्हणजे नेमकं काय, तर भाताचं वरचं पेज घ्यावी, मुगाच्या वरचं कडण म्हणतं त्याला पाणी घ्यावं, यांनी हळूहळू करून मग अग्निप्रदीप्त होऊन मग गुरु अन्नाकडे जावं. तर मधुर अम्ल लवण कटू तिक्त कशा हे सारस आलेले आहेत. साई रसाचं आहारामध्ये सेवन करावं आणि कुठला पदार्थ आधी घ्यावा, कुठला पदार्थ नंतर घ्यावा याचं सुद्धा शास्त्र आहे. तर मधुरस जर आपण आधी घेतला तर अपसुकच आपल्याला जी मात्रा आहे जेवणाची की ती कमी लागते, कमी लागते जर तर 1/3 भाग सहजच कमी व्हायला लागतो आणि 1/3 भाग खाली ठेवूनच आपण तेवढ्या प्रकारे आहार सेवन करावा. पण आता बऱ्याच प्रकारे काही लोक जे आहेत तर वजन कमी करण्याकरता मला आवर्जून सांगावं असं वाटते की ते उपवास करतात, आहार कमी करायला लागतात, खूप चुकीचं आहे. आणि आहाराची मात्रा किती आहे तो प्रत्येक पुरुषम विषम म्हटलेला आहे. तर प्रत्येकाच्या प्रकृतीत किंवा व्यक्तीत किंवा प्रकृती प्रत्येकाची आहार मात्रा ही वेगळी सांगितलेली आहे आचार्यांनी. जे प्रत्येकाची आहार मात्रानुसार त्यांचा आहार ठरवलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी 1/3 भाग खाली ठेवून आहार करावा. तर 1/3 भाग खाली ठेवण्याचा एक नियम सांगितला की मधुरस आधी आपण सेवन करावा. मधुरसाने जर आपण सेवन सुरुवात केली जेवणामध्ये तर आपसुकच 1/3 भाग खाली राहतो. सात्विक आहाराचं जास्तीत जास्त अन्नाचं सेवन करावं. कटू किंवा खूप मसाले घातलेले आंबवलेले असे पदार्थ शक्यतो टाळावेत. त्याच्यामुळे सुद्धा आणि मोड आलेलं धान्य हे आयुर्वेदाला मान्य नाही आहे. तुम्ही त्याचं अन्न शिजवून घ्या, घुगऱ्या करा त्याच्या, म्हणजे शिजवून जे आहे मठ उसळ जी आलेली आहे मुगाची उसळ हे शिजवून घ्या डायरेक्टली, तर ती चालेल. पण कोंब आलेले नको आहे, त्यांनी कृमीची उत्पत्ती खूप होते आणि फर्मेंटेशन केलेलं नकोच सांगितलेलं आयुर्वेदाने. सात्विक आहार असावा, ताजा आहार घ्यावा. आणि शक्यतोवर काय की बरेचदा लोकांनी जे काही बेकरी प्रॉडक्ट आहेत ते चुकीचं आहे, आपल्याकडे ते पद्धतच नाही आहे. जे आपल्या भारतवर्षामध्ये जे सांगितलेलं आहे अजून ती परिस्थिती आपल्याकडे आलेली नाही आहे. आणि साहजिकच ताजं अन्न आपल्याला मिळते तर ताजंच अन्न खावं, शिळं अन्न खाऊ नये. आणि आहार जेवण करत असताना एक नियम असा असा की न बोलता जेवण करावं. शक्यतोवर पाटावर ताट ठेवून खाली आसनावरती बसून जेवण करावं. एकाग्र चिंतन आणि एकाग्र मन करून जेवण करावं, काय न बोलता जेवण करावं. बऱ्याच जणांना सवय असते पेपर वाचून टी व्ही बघत, हे चुकीचं आहे. ज्यांनी हे प्रकार आहे त्यांना अन्न अग्निमान्यता निर्माण होतो, पोटाचे आजार तयार व्हायला लागतात. म्हणून कृपा करून ज्या लोकांना पोटाचे आजार आहेत त्यांनी जेवण करत असताना कुठलीच न्यूज बघू नये, न्यूजपेपर वाचू नये. नुसतं तू जेवण आणि ताट आणि आपण एक दोघंच इथं असावं आणि एक जी आपली वाढणारी व्यक्ती ती असावी, बाकी ही नियम सांगितलेले आहे त्याच्यामध्ये. तर त्याचं आपसुकच अन्नाचं छान पचन व्हायला लागते आणि या पद्धतीने जर तुम्ही आहाराचं सेवन केलं तर तुम्हाला आजार येणेच नाही, बरं का. स्वास्थ्याचे स्वास्थ्य रक्षणा म्हणून आयुर्वेदामध्ये आहाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यानुसार तुम्ही आहाराचं सेवन करावं. पुढील भागामध्ये आपण काय काय घ्यावं, काय काय घेऊ नये याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहे.